जाणार आहोत नागपूरमध्ये गजानन उमटे आपले प्रतिनिधी आहेत त्या ठिकाणून सोबत गजानन खर तर नाशिक नंतर नागपूरमध्ये सुद्धा अशाच पद्धतीनं विविध नाट्यमय घडामोडी बघायला मिळालेल्या होत्या आज मतमोजणी दरम्यान प्रत्येकाकडूनच विश्वास व्यक्त करण्यात येतोय विजयाचा सध्या मतदान केंद्रांवर काय चित्र दिसतंय नक्कीच मतदान केंद्रांवर अगदी अगदी तयारी पूर्ण झालेली आहे थोड्याच वेळात म्हणजे साडेसात वाजता रूम उघडणार आहे आपण बघू शकतो नागो सर या ठिकाणी आलेले आहेत भाजप समर्थित उमेदवार आहेत सगळे शिक्षक भारतीचे प्रतिनिधी या ठिकाणी आलेले आहेत अपक्ष उमेदवार रवींद्र डोंगरदेव या ठिकाणी आलेले आहेत आणि प्रतीक्षा आहे आठ वाजण्याची कारण की आठ वाजता प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होणार आहे सर महत्वाचा दिवस आत्तापर्यंत तुम्ही विद्यार्थ्यांना पास नापास केलं आज शिक्षक तुम्हाला पास करणार की नापास करणार याचा फैसला होणार आहे आम्ही पास नापास करत नाही आम्ही विद्यार्थी हो ना? आज 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 काँग्रेस की तुम्ही काँग्रेस की तुम्ही मी पूर्ण जीवनात पासच होत आलो आणि आग आत्ताही पासच आहो पास होणारच आहे तुमचा का शून्य टक्के महाविकास आघाडी कॉन्फिडंट आहे त्यांच्यापेक्षा मी जास्त कॉन्फिडंट आहे कॉन्फिडंट आहे कारण की महाविकास आघाडी चे घटक पक्ष असलेले दोन उमेदवार आहेत राजेंद्र झाडे आहे त्यासोबतच इतर अपक्ष उमेदवार रवींद्र डोंगरदेव आपल्या सोबत आहे तेही मतमोजणी केंद्रावर आले आज विजय त्यांचा होणार नाही परंतु गजानन पुन्हा एकदा तुमच्याकडे येणार आहोत